साताऱ्यामध्ये सुद्धा कोरोना रुग्ण वाढतायत, पण तरीही इथे नियम धाब्यावर बसवले जातायत। बावधनमध्ये बगाड यात्रेचं आयोजन केलं, या यात्रेत तुफान गर्दी उसळली होती, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता। या गर्दीमुळे कोरोना संसर्गाचा धोका वाढलाय। शासकीय नियम धाब्यावर बसवत साताऱ्याच्या बावधनमध्ये ही बगाड यात्रा काढण्यात आली आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बगाड यात्रा काढू नये असे आदेश असतानाही ही बगाड यात्रा काढण्यात आली आहे। झी 24 तासवर ही एक्सक्लुझिव्ह दृश्य तुम्ही बघताय। महाराष्ट्रातील सर्वात मोठी यात्रा म्हणून या बगाड यात्रेचा लौकिक आहे, पण राज्यात कोरोनाची दुसरी लाट आलेली असतानाही या ठिकाणी बगाड यात्रा काढण्यात आली आणि प्रशासन मात्र यावेळेला ढिम्म होतं। या संदर्भातला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी तुषार तपासे यांनी। राज्यात एकीकडे कोरोनाचा कहर सुरू असताना देखील अनेक गावांमध्ये यात्रा काढल्या जातात। साताऱ्यातलं बावधनची जी बगाड यात्रा आहे ही मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध यात्रा आहे आणि ती सुद्धा आज सकाळी या ठिकाणी काढण्यात आलेली आहे। हजारोच्या संख्येनं या ठिकाणी लोक जमल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। मोठी यात्रा आहे, दरवर्षी ही यात्रा या बावधन गावात भरत असते। खरं तर जो बगाडे असतो त्या बगाड्याला या बगाडाला बांधलं जातं आणि त्यानंतर ना ही गावातून हे बगाड फिरवलं जात असतं। प्रशासनानं आदेश दिले होते बगाड यात्रा काढू नये, मात्र गेल्या वर्षीसुद्धा ही बगाड यात्रा काढण्यात आली होती, यावर्षी देखील ही बगाड यात्रा या ठिकाणी काढण्यात आलेली आहे। प्रशासनाच्या नाकाव टिचून इथल्या ग्रामस्थांनी ही खरं तर बगाड यात्रा काढलेली आहे। मोठ्या संख्येने लोक जमलेले होते, हजारोच्या संख्येने लोक एकत्र आलेले आहेत। मास्कचा वापर नाही आहे, कोणतेच प्रिकॉशन्स नाही आहे, सोशल डिस्टन्स नाही आहे, सगळे नियम धाब्यावर बसवत या लोकांनी खरं तर या ठिकाणी ही बगाड यात्रा काढलेली आहे। प्रशासन दरवेळी गुन्हे दाखल करतं पण कारवाई होत नाही, त्यामुळं हे अशा पद्धतीनं अजून देखील गावांमध्ये यात्रा भरतायत हे खरं तर आता प्रशासनानं गांभीर्याने घेण्याची गरज आहे। व्हिडिओ जर्नालिस्ट अनुराग दिवारसह तुषार तपासे, झी मीडिया, बावधन, सातारा। तर महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आली आहे, त्यात बगाड यात्रेनिमित्त गर्दी केल्यामुळे काही सवाल उपस्थित होत आहेत, बघूया आपण हे सवाल। यात्रा काढू नये असे आदेश असताना सुद्धा यात्रा का काढली हा सगळ्यात पहिला प्रश्न आहे। राज्यभरातून लोक येत असताना त्यांना का अडवलं नाही? ग्रामस्थ आणि समितीला विश्वासात का घेतलं नाही? बगाड महिनाभरापासून तयार होत होतं तरी कानाडोळा का केला? अधिकचा पोलीस बंदोबस्त तैनात का केला नाही? ताडोबातल्या वाघिणीची चाल म्हणजे